नमस्कार, संगीतास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीतली तुपाची रेसिपी। तर तूप बनवण्यासाठी मी इथे 8 दिवसाची 1 लिटर दुधाची साय घेतलेली आहे। आणि मी या साईला फ्रीजरमधून एका तासापूर्वी बाहेर काढून ठेवलेलं होतं। आता आपण या साईला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि आता याच्यामध्ये मी साधं पाणी टाकून घेणार आहे। हे आपलं नॉर्मल पाणी आहे। आणि आता याला मिक्सरमधून फिरून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला मिक्सरमधून 2 ते 3 मिनिट फिरून घेतलेलं आहे। आणि आता आपलं लोणी वेगळं आणि ताक वेगळं झालेलं आहे। आता आपण याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी इथे या लोण्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता आपण या तुपाला कढून घेणार आहोत। आता मी कढवण्यासाठी आता आपण याला कमी गॅसवर उकळी येईपर्यंत असंच ठेवून देणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे तूप तयार होत आलेलं आहे। तर मी याच्यामध्ये तुळशीचे पानं टाकलेले आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं हे तूप तयार झालेलं आहे। आता मी याला गॅस बंद करून थंड करून घेणार आहे। तर आता हे तयार झालेलं तूप मी चाळणीमधून गाळून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे तयार आहे आपलं घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत बनवलेलं तूप। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।